चुन्याचा घाणा म्हणतात. काय? चुन्याचा चुन्याचा घाणा. हा दगड हा खाली रायगडवाडीमध्ये भेटला होता. फक्त तो आणून इथे चुन्याचा घाणा कसा असावा यासाठी फक्त एक मॉडेल ते म्हणून तर फक्त बसवलाय. याच्यामध्ये चुना वगैरे टाकलं जायचं. चुना, बेलफळ आणि उडदाची डाळ, काथ्या, शंख शिंपल्यांचा भाजलेला चुरा त्याच्यामध्ये टाकून ते मिक्स केलं जायचं. आणि ते मिक्स केल्यानंतर ते मिक्सचर असेल ते बांधकामासाठी वापरलं जायचं. आजही पुरातत्व खात्याच्या नियमानुसार बांधकाम करत असताना, आर्कॉलॉजीच्या नियमानुसार बांधकाम करत असताना सिमेंटचा वापर करून देत नाही. ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. काही कागदपत्रांमधून आपल्याला उल्लेख असे मिळतात की जे कालवे असतात, आता कालवे कोकणकरांना कालवे माहिती असतील, मग ते कालवे जे उरलेले जे त्यांचे हे असतात शेल्स ते त्या कारवार मधून आपण मागवायचं रायगडावर. रायगडाचं बांधकाम करत असताना तिथून मागवलं जायचं. कारण ते सांगतात की त्या काळी रिव्हर मध्ये त्या काळी नदीचे कालवे हे स्ट्रॉंग आहेत, त्याच्यामध्ये मिक्सर केलेले ते बरेच वर्ष टिकतं. हे सगळं टिकतं, आताचं सगळं पडतं, तेव्हाचं सगळं टिकतं. या सगळ्या मिक्सरसोबत त्यांनी एक गोष्ट मात्र त्याच्यामध्ये फिट बसवली होती. ती दिसत नाही पण असते, प्यार अंधा होत आहे. होत आहे की नाही? हा, तर तसं ती ती गोष्ट आपल्याला दिसत नाही. त्या गोष्टीचं नाव आहे निष्ठा. काय आहे? निष्ठा. श्रद्धा पुढच्या वर्गात होती. निष्ठा दिसत नाही पण आहे. मी हे जे करतोय ना ते माझ्या राज्यासाठी करतोय, माझ्या स्वराज्यासाठी करतोय, माझ्यासाठी करतोय. स्व आम्ही नव्हे, मी. याचा उलगडा आपण नंतर करणार आहोत. असा चुन्याचा हा असाच होता असा नाहीये.